विषय गणित गणिताचा आपला पाचवा धडा चालू होता अपूर्णांक अपूर्णांकाचा चौथा पाठ चौथा पाठ म्हणजे आज आपण बघणार आहोत समछेद अपूर्णांकाची बेरीज जसे आपण समछेद आणि गुणछेद अपूर्णांक बघितले होते जसं छेद आहे तो सारखा असून त्याला आपण काय म्हणतो समछेद अपूर्णांक तर आपल्याला या दोन समछेद अपूर्णांकाच्या आपल्याला बेरीज कशी करतात ते आपल्याला बघायचं आहे तर इथे पहिले तुम्हाला गणित दिलं आहे तीन भागिला सात अधिक दोन भागिला सात तर तुम्हाला काय दिसत आहे छेद सारखा आहे आणि त्याची काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे तीन अपूर्णांक दिले तीन भागेला आठ अधिक दोन भागेला आठ अधिक एक भागेला आठ तर आता तुम्हाला काय दिसतंय हे जे छेद आहे तिन्ही याच्यात काय सारखे आहे फक्त त्यांचे जे अंश आहे तेच काय वेगवेगळे तर छेद इथं सारखे आहे म्हणून आपण काय करायचं तिघांचा मिळून एकच छेद लिहायचा मोठी रेषा कशी हे आठ सगळ्यांचा छेद काय सारखाच आहे आठ 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 नंतर जे वरचे अंश आहे त्यांची बेरीज करायची तीन अधिक दोन अधिक एक तीन अधिक दोन किती होतात पाच होतात पाच अधिक एक किती होते सहा मग आपलं उत्तर किती आलं सहा भागीला आठ तर अशीच तुम्हाला अंश आणि छेद जे समछेद अपूर्णांक आहे त्यांची इथं तुम्हाला बेरीज करायची आहे नंतरचं गणित बघा इथे बघा पाच भागीला दोन आहे सॉरी दोन भागीला पाच आहे अधिक तीन भागीला पाच आहे तर हे पण काय समछेद अपूर्णांक आहे कारण की यांचे जे छेद आहे छेद किती आहे पाच आहे आणि दोन्ही काय सारखे आहे वरचे जे काय ते काय अंश आहे तर जे आपण आतापर्यंत जसे दोन गणित केले तुम्हाला काय करायचं छेद एकच लिहायचं आहे दोघांचा मिळून कारण की सारखा आहे आपण त्याला एक लिहू शकतो आणि जे वरची संख्या आहे त्यांची बेरीज करायची आहे दोन अधिक तीन जे अंश आहे त्यांची बेरीज मग इथे आले पाच दोन अधिक तीन किती होतात पाच होतात आता तुम्हाला इथे काय दिसत आहे इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे तर याचं उत्तर काय ते एक आता हे भागाचं आहे भागाकारक चिन्ह आहे म्हणजे आपण काय म्हणतो पाच भागीला पाच तर मग पाच येईल तर पाच मग उत्तर किती एक येईल याच्यावरून आपल्याला काय समजते याच्यावरून आपल्याला काय समजते हे जे पूर्णांकाचे अंश व छेद समान असतील तर आता आपण जे आता पाहिलं होतं की आंसर किती आला होता पाच भागीला पाच तर याचा अंश किती होता ते पण पाच होता आणि छेद किती होता ते पण इथे पाचच होता तर आपल्याला काय दिसत आहे की आता अंश आणि छेद काय समान आहे तर असा अपूर्णांक ज्याचा जर अंश आणि छेद समान असेल तर त्या अपूर्णांकाची किंमत किती येते एकच येते त्यांचं उत्तर आता किती आलं होतं पाच एक पाच मग हे जे एक आहे त्याचं उत्तर किती आलं एकच आहे कधी येते एक जेव्हा ते जे अंश आणि छेद काय असते समान असते एखाद्या अपूर्णांकात तर आता आपण इथे समछेद अपूर्णांकाची आपण इथे आपण बेरीज बघितली आहे तर आता या बेरीजेवर आपण इथे उदाहरण संग्रह दिलाय उदाहरण संग्रह वीस त्यामुळे तुम्हाला पहिला इथे क्वेश्चन दिलेला आहे बेरीज करा तर तुम्हाला असेच अपूर्णांक दिले आहे समछेद अपूर्णांक त्यांची तुम्हाला बेरीज करायची आणि उत्तर काढायचं आहे तर जसे इथे तुम्हाला पहिला गणित दिले आहे एक भागीला पाच अधिक तीन भागीला पाच तर इथे तुम्हाला काय दिसत आहे की हे जे पाच आहे दोन्हीच्या जे छेद आहे ते काय इथे सारखे आहे म्हणून त्यांना काय म्हणतात समछेद अपूर्णांक तर आपण ही छेद सारखा आहे त्यांना आपण एकदा लिहू शकतो ह्या दोघांचा छेद किती आहे पाच आहे मग त्याला एकच झाले आणि जे अंश आहे इथे एक आहे आणि इथे किती आहे तीन आहे मग त्या अंशाची आपल्याला काय करायचे इथे बेरीज करायची एक अधिक तीन एक अधिक तीन किती होतात एक मध्ये आपल्याला काय करायचं तीन मिळवायचे तर एक अधिक तीन किती होते चार मग आपलं उत्तर किती आलं चार भागीला पाच तर आपण काय बघतोय की छेद काय आहे गणितात पण पाच होता नंतर आपण जे उत्तर केलं त्यात पण छेद काय आला पाच आला तर हे काय आपलं उत्तर झालं नंतरच आपलं गणित बघा इथे काय आहे दोन भागीला दहा अधिक चार भागीला दहा अधिक तीन भागीला दहा तर तुम्हाला इथे काय दिसत आहे जे छेद आहे तीन याच्यात काय आहे इथे छेद जे आहे ते दहा आहे आणि जे वरचे जे संख्या असते ते काय असते अंश असते अंश तुम्हाला काय दिसत आहे वेगवेगळे दिसत आहे पहिल्या जे इथे दोन आहे इथे चार आहे तीन आहे तर या तिन्ही याच्यात काय छेद काय सारखे आहे दहा 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 तर त्याला आपण काय करू शकतो एकदा लिहू शकतो म्हणून आपण काय करायचं एक अशी लाईन करायची एक लंबी त्याच्या खाली लिहायचे दहा कारण की हे काय छेद आहे नंतर ज्या इथे वरच्या संख्या दोन चार तीन त्या वेगवेगळ्या आहे मग त्यांची काय करायची इथे अधिक बेरजा करा म्हणजे मग त्यांची बेरीज करायची दोन अधिक चार अधिक तीन मग आता आपल्याला काय करायचं आहे की
त्यांची बेरीज करायची आहे. दोन अधिक चार किती होतात? सहा होतात. सहा अधिक तीन किती होतात? नऊ होतात. मग आपलं उत्तर किती आलं? नऊ भागीला दहा. तर असेच तुम्हाला एक एक करून हे गणित सॉल्व्ह करायचे आहे, त्यांचं उत्तर काढायचं आहे. जर तुमचा आता इथे नऊ भागीला दहा आले होते तर इथे जर दहा भागीला दहा असते तर इथे आपलं उत्तर किती आलं असतं? एक आलं असतं. असे पण गणित उदाहरण संग्रहामध्ये ते तुम्हाला सोडवायचे आहे. नंतरचं गणित बघा, ते तुम्हाला शाब्दिक उदाहरण दिलंय. एक दुसरं आहे, आईने एक पेरू आणला. आईने काय केला? एक पेरू आणला, त्यातील आठ भागेला तीन भागेला आठ भाग मीनाला दिला आणि व दोन भागेला आठ भाग गीताला दिला. तर दोघींनी मिळून किती भाग दोघींना मिळून किती भाग दिला विचारलाय. एक पेरू होता, त्याचे भाग केले, एक भाग केला तीन भागेला आठ, दुसरा केला दोन भागेला आठ. दोन मुली होत्या मीना आणि गीता, त्या दोघींना काय केलं? ते वाटून दिलं. तर आपल्याला विचारलंय की आता शाब्दिक उदाहरण इथं म्हटलंय का बेरजा करा का काही करा, पण इथे एक शब्द आलेला आहे मिळून. मिळून त्यांनी त्यांना किती भाग दिला म्हणते, म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे? हे जे भाग आहे मीनाचा तीन भागेला आठ, नंतर दुसरा होता दोन भागेला आठ, यांचे आपल्याला काय करायचे? बेरीज करायचे. मिळून म्हटलं आपण मिळवत कशात असतो? बेरजेतच मिळवत असतो. म्हणून जे संख्या आहे त्यांची तुम्हाला काय करायची? बेरीज करायचे. असे जे बाकीचे शाब्दिक उदाहरण आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला संख्या इथे पाहिजे आहे. मग तुम्हाला मिळून शब्द आला तर तुम्हाला काय करायचे? तर बेरीज करायचे. आणखी वेगवेगळे शब्द असतात अधिकसाठी. नंतर इथे आपल्या संख्या कोणत्या होत्या? तीन भागेला आठ. मिळून म्हणते, मिळून साठी कोणतं चिन्ह असते? अधिकचं चिन्ह असते, कारण की आपण बेरजेतच काय करत असतो? संख्या मिळवत असतो. नंतर ही संख्या आहे आपली दोन भागेला आठ. तर इथे पण तुम्हाला काय दिसत आहे? जे छेद आहे ते सारखे, म्हणजे हे काय? समछेद पूर्णांक आहे. मग काय करायचं? त्यांचा छेद एकच लिहायचा, दोघांचा मिळून एकच लिहायचा आणि अंशांची काय करायची? इथे बेरीज करायची. तीन अधिक दोन, म्हणजे तीन अधिक दोन किती होतात? पाच होतात. मग पाच भागेला छेद किती आहे? आठ. मग त्या दोघींनी मिळून किती भाग त्यांना दिला? तर पाच भागेला आठ. तर आपण लिहिणार दोघींना मिळून पाच भागीला आठ एवढा भाग दिला. आपल्याला प्रश्न जे आहे ते शब्दामध्ये दिलं होतं, म्हणून आपण उत्तर पण शेवटी काय केलं? शब्दामध्येच लिहिलं. त्यांना दोघींना मिळून पाच भागीला आठ एवढा भाग काय त्यांच्या आईने तिला दिला. तर तसेच तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचे. हे समछेद पूर्णांक आहे, म्हणजे त्यांचा छेद काय असणार आहे? सारखाच असणार आहे. मग छेद काय करायचं? पहिली जे तुमची पायरी असते त्यात काय करायचं? पहिल्या पायरीमध्ये जे इथं समछेद पूर्णांक आहे तो एकदा लिहायचा आणि जे वरचे अंश असतात त्यांची बेरीज करायची. मग बेरीज करून जे इथं उत्तर येईल ते लिहायचं. जर तुमचा अंश आणि छेद सारखा घेत असेल तर त्याचं उत्तर शेवटचं उत्तर काय येईल? एक येईल. तर असेच तुम्हाला जे उदाहरण संग्रह 20 आहे ते सोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.